यानंतर पाहूयात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या तोंडोळी गावात दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. बिहार राज्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले दोन दाम्पत्य तोंडोळी गावातील शेतवस्तीवर राहत होते. बुधवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घालत दोन महिलांवर पाशवी बलात्कार केला. विशेष म्हणजे यातील एक महिला ही 15 दिवसांची ओली बाळंतीण आहे, तर दुसरी महिला ही 8 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या दोन महिलांवर तब्बल 7 जणांनी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. पुढे आपण पाहूयात पीडित कुटुंबांना सांगितलेला घटनाक्रम अंगावर काटा आणणार आहे, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेविषयी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी घटनास्थळावरून सगळा आढावा घेतलाय. काल या वस्तीवर 11 ते 12:30 पर्यंत जवळपास 1.5 तास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. या ठिकाणी लोकांना मारहाण केली, त्यांना बांधून टाकलं आणि मध्य प्रदेशातील या कुटुंबातील दोन महिलांवर अत्याचार केले. घटना सुन्न करणारी आहे, पोलिसांनी तेवढंच गांभीर्याने हे सगळं घेतलेलं आहे आणि दरोडेखोर जे आहेत या इकडच्या साईडने आले असं म्हणणं आहे, कारण या भागातील पलीकडे सुद्धा जवळपास एक आजी आजोबांना मारहाण करून लुटलं, त्याच्या पलीकडेही आणखी एका कुटुंबाला लुटून दरोडेखोर या ठिकाणाहून या वस्तीवर आले आणि या वस्तीवर ते जवळपास बरोबर 11 वाजता आले, कारण हे कुटुंब जेवण करून झोपायच्या तयारीत होतं आणि तेवढ्यात त्यांच्यावर हल्ला झाला आणि सगळा धुमाकूळ या ठिकाणी घातलेला. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी 11 वाजता ते दरोडेखोर आले. सर्वप्रथम त्यांनी तिकडून या घरावर दगडफेक केली, प्रचंड दगडफेक करून एक दहशत पहिली निर्माण केली. त्यानंतर ते या घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर या घरामध्ये 3 रूम आहेत. या रूममध्ये त्यांची म्हातारी आई राहते आणि या ठिकाणी जो शेतमजूर आहे त्यांचा बहीण आणि त्यांचे मेहुणे या ठिकाणी राहतात आणि जो मेन मजूर आहे या शेतावर काम करणारा त्याची खोली ही आहे. दरोडेखोरांनी या रूममध्ये घुसून काय केलं आपण बघू शकतो की अत्यंत गरीब कुटुंब आहे, रोजीरोटी करून काम करून पोट भरणारे, कारण गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की हे कुटुंब अत्यंत प्रामाणिक आहे आणि इमानदार आहे. तर त्यांच्या घरात काय भेटतं का हे पाहण्यासाठी आपण बघतो की कशा पद्धतीने सगळं जे काय उरलं सुरलं होतं ते धान्य सगळं त्यांनी सांडून दिलेलं आहे. या ठिकाणी तेल सुद्धा, तेल मसाले मीठ मिरची सांडून दिलेलं आहे, नुकसान केलेलं आहे. त्यांच्या हाती फार काही लागलं नाही. त्यानंतर मात्र त्यांनी घरातील पुरुषांना बांधून जे काही केलं ते फार अत्यंत संतापजनक होतं. तो घाबरलेला आहे. मी आता त्याच्या अंगावर हात ठेवला तो थरथर कापतोय. मात्र राजू जो हुआ हो बहुत बुरा हुआ, पोलीस तो अभी उसके ऊपर काम करिए. आप मैं आते ही आप पहले रो रहे थे, अभी भी रो रहे हो, लेकिन जो हुआ वो बोलना जरूरी इसलिए है कि अभी जिन्होंने किया है उनको पुलिस ने पकड़ना चाहिए. क्या कितने बजे आए थे वो? सर 11 बजे आए थे. बाल बच्चे लेके हम काम करते सुबह से लेकर शाम तक. अचानक आके पत्थर मारना चालू किया और बांध लिया दो आदमी को. उसके बाद वो चोरी वोरी किया दोनों रूम में और बाद में लेडीज को बाहर निकाल के उन्होंने परेशान किया. दो तीन जनों ने परेशान किया. उन्होंने चोरी किया होता तो कोई बात नहीं, मगर वो लेडीज पे हाथ उठाए वो हमको बहुत बुरा लग रहा है. एक महिला आई थी जवळपास 7-8 महिन्याची गरोदर है आणि ही राजूची पत्नी आहे. ही हिला रूममध्ये राजूने बंद केलं आणि आतमधून कडी लावून घेतली. दीदी मैं समझ सकता हूँ, लेकिन क्या मतलब पहचान सकते हो? मराठी बात कर रहे थे, हिंदी बात कर रहे थे, तेलुगु, ते 2-3 भाषा बोलत होता, हिंदी बोलत होता, मराठी पण बोलत होता, आज दुसरी भाषा वेगळी बोलत होती ती. आम्ही उभं जर उठलं ना म्हणतात की उभं नको उठ, तुम्ही खालीत बस, इंत बाहेरच्या लोकांना मारून टाकतात असं पण म्हणतात ते. पण आम्ही उठलत नाही, तसंच लेकराला खिडकी म्हणून दोगड मारायचं मागे होते ते. आज सोन्याचे दागिने आहेत, ते दागिने काढण्याचा दरोडेखोरांनी दोन्ही हातामध्ये आहेत तिच्या. हे दरोडेखोरांनी प्रयत्न केला मात्र हे निघत नव्हते.
तर तिचे हात तोडण्याचा प्रयत्न सुद्धा दरोडेखोरांनी केला. मात्र राजूनी म्हटलेलं की मी स्वतः काढून देतो हे दागिने, मात्र माझ्या आईचे हात तोडू नका. त्यानंतर त्यांनी प्रयत्न केला पण त्यांच्या मनात काय दया आली माहीत नाही, ते निघून गेले. अम्मा क्या बोले थे तुमको, क्या बोल रहे थे? हमको भी ऐसा बोले ना, मारने का बोले, चिल्लाई थी मत, हाथ कापेंगे तेरे को, नहीं तेरे नलासी तोड़ेंगे, ऐसा बोल रहा था वो. बोलने मत, चिल्लाई मत, वैसा बोल रहा था. हाथ पाई बांध दिला ते तेसला, मग तेसला हाथ पाई बांध दिल से तुम्ही काय करणार से मनी, तुमले मारून टाकीन मी, असं म्हणे ते. बघू आता लवकरात लवकर या प्रकरणी पोलिसांच्या हाती काय लागतं. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, तीन लोकमत, मगर, बीडकिन. या सगळ्या पीडितांच्या बोलण्यातली दहशत बरंच काही सांगून जाते की त्या क्षणाला या लोकांबरोबर काय घडलं असावं. औरंगाबादमधील या घटनेवरून चित्रा वाघ यांनी सरकारला लक्ष केलं आहे. तसंच सरकारने पीडितांना आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मन सुन्न झालंय खरं तर, काय बोलावं कळत नाहीये. अवस्था बघा, मध्य प्रदेशमधून आलेली ही लोक आणि 7-8 जणांनी घरात यावं. मी त्यांना विचारलं, ते म्हणले इथला बल्ब फोडला, बाहेरून कडी लावली आणि त्यानंतर हा अत्याचार केलेला आहे. आणि त्यामुळे प्रश्न खूप उपस्थित राहतात. राज्यामध्ये महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा तर ऐरणीचा प्रश्न आहे. आणि ज्यामुळे शिवशाहीचं वचन देणाऱ्यांनी निजामशाही या महाराष्ट्रामध्ये आणली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि मला असं वाटतं की हे अत्यंत गरीब असं हे कुटुंब आहे, त्यांना तात्काळ शासनाने त्या ठिकाणी मदत द्यायला पाहिजे. पोलिसांशी मी आत्ताच बोलले, ते म्हटले की आमचा तपास चालू आहे, काही संशयित आहेत त्यांच्याकडे, तो त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, काही दिवसांमध्ये कळेलच. शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरेंनीही या प्रकरणावरती काय म्हटलंय पाहूया. पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असे दरोडे पडलेले आहेत की ज्याच्यात महिलांवर अत्याचार झालेले आहेत. या घटनेच्या मध्ये मी पोलिसांना संपर्क केलेला आहे आणि या कुटुंबाला आणि या संबंधित पीडित महिलांना जास्तीत जास्त समुपदेशन, मानसिक आधार जसा गरजेचा आहे तसा आरोपींना अटक ताबडतोब झाली पाहिजे आणि धागेदोरे त्यांचे कुठपर्यंत पोचलेले आहेत किंवा त्यांनी याच प्रकरणी पूर्वी दरोडे घातले आहेत का याचासुद्धा त्यांनी तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत. लवकरच मी तिकडे जाऊन तिथल्या संबंधित सर्व विभागांची बैठकसुद्धा घेणार आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.